झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता पाहूया बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 या सेगमेंट मधून। अजय देवगण आणि रोहित शेट्टी म्हणजे यशाचा हमखास फॉर्म्युला, पण सध्या रोहित शेट्टी शाहरुख खान सोबत चेन्नई एक्सप्रेस ही फिल्म करतोय। नुकतंच या सेटवर अजय देवगणनं हजेरी लावली। रोहित शेट्टीच्या प्रोडक्शन मेंबर्सना खूपच आनंद झाला, कारण सगळेच अजयला भेटायला आतुर होते। या दरम्यान एक गोष्ट घडली। शाहरुख आणि अजय ज्यांच्यात नेहमी कोल्ड वॉर आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे शाहरुख काही अजय समोर आला नाही, तो मेकअप रूम मध्येच थांबला। किंग खानला कोणाला कसं टाळायचं हे चांगलंच माहितीये, हेच पुन्हा दिसून आलं। रॉकस्टार मध्ये झळकलेली नर्गिस फकरी नंतर मात्र पुन्हा स्क्रीनवर दिसली नाही। सध्या ती रॅम्पवॉक मध्ये बिझी असं सांगत नव्या फिल्म्स बद्दल काहीच बोलत नाहीये। तरीही या बाईंना सलमान आणि शाहरुख सोबत फिल्म करायची म्हणे। पाहूया नर्गिसचे हे खयाली पुलाव कधी पूर्ण होत आहेत ते। कॉकटेलच्या यशानंतर आणखी एक फिल्म येते जी कॉकटेलच्या कथानकाशी साधर्म्य साधतेय। जॉन अब्राहम, प्राची देसाई आणि चित्रांगदा यांची ईशान ही फिल्म लवकरच येते। ही एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी असेल असं निर्मात्यांचं म्हणणं आहे। प्रेमाचा हा नवा त्रिकोण बॉक्स ऑफिसवर हिट होतो का हेच पाहायचंय। बर्फी नंतर रणवीरच्या नव्या फिल्मची त्याचे चाहते नक्कीच वाट पाहत असतील। ये जवानी है दिवानी या नव्या फिल्म मध्ये रणबीर झळकतोय दीपिकासह। यात रणबीर कॉलेजचा विद्यार्थी साकारणार आहे। रोमॅन्टिक कॉमेडी असल्यामुळे रणबीर सिनेमाचं शूटिंग एन्जॉय करतोय। मल्लिका शेरावत आयटम नंबरसाठी नेहमीच डर्टी लुकमध्ये दिसते, पण डर्टी पिक्चर सारखी भूमिका मिळाली तर करशील का असं विचारताच मल्लिका मात्र सावरली। विद्या बालनचं तिनं कौतुक केलं, पण विद्या बालन सारखं मला वजन वाढवता येणार नाही, कारण मी फारच हेल्थ कॉन्शियस आहे असं तिनं सांगून टाकलं। मल्लिका, वजन तर दूरची गोष्ट आहे, त्याआधी विद्या बालन सारखा अभिनय करायचं बघ काहीतरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।